उस्मानाबाद तालुक्यातील कोंडगावातील बातमी आम्ही तुम्हाला ही थेट दाखवतोय. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उस्मानाबाद जिल्ह्यामधून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंड गावामध्ये फुलचंद पांडुरंग कोरे यांच्या घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे आपण थेट लाईव्ह दृश्य पाहताय. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावामध्ये घडलेली आहे. या घटनेच्या संदर्भात उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. आपण हे लाईव्ह थेट दृश्य पाहताय. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील फुलचंद पांडुरंग कोरे यांच्या घरातील साहित्याची नासधूस केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे थेट लाईव्ह दृश्य पाहताय. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावामध्ये घडलेली आहे. आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहताय. उस्मानाबाद तालुक्यातील ही घटना घडलेली आहे. आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहताय. ही नेमकी घटना कशामुळे घडली आपण हे थेट आता ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे ते फुलचंद पांडुरंग कोरे यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय म्हणतात ते आपण थेट पाहूयात. फुलचंद पांडुरंग कोरे राहणार कोण तालुका जिल्हा उस्मानाबाद. माझ्या घराचे नुकसान लय केले, माझं सोनं गेलं, माझे पैसे गेले, माझ्या घरात चिठीसुद्धा राहिली नाही. आता ह्या ह्या टायमाला आता मिरचू राहिली नाही, कायच राहिलं नाही. मिरचू देव काय राहिले नाही, सगळं उद्ध्वस्त केलं. बागाबाईवर जावते पिंटू शिवाजी मेनकुतुळे, आत्मलिंग शिवाजी मेनकुतुळे, सातलिंग शिवाजी मेनकुतुळे, युवराज जावते, मिट्टू आवटे. काय काय केलं नुकसान घरातलं? बरं काहीच ठुलं नाही माझ्या घरात. डाळ सांडली सगळं सांडलं, काय सुद्धा ठुलं नाही. पत्री उपसून टाकली, सगळं घर मोडलं माझं. आम्हाला ते गाल हाकलून आम्हाला हा अनमाल किरी बाकीला माझे ते कसं होतो. आम्ही कशामुळे केलं, काय कारण आहे नेमकं? भांडणं कोर्टात भांडणं चालू आहे माझं. कशामुळं? घर जागेमुळं. स्वतःने माझी नुकसान सगळी केली, कुठला न्याय असला. June 2022 बागाबाईवराज आवटे यांच्याकडून मी 30,000 रुपये याजाने घेतले होते. याज वर्षाच्या वर्षाला परत देत आलो. किती वर्ष झालं घेऊन? 5-6 वर्ष झालं देणार नाही माझ्या. ते याज देत आलो, मुदत राहिलं, मुदत द्यायला गेलो, जागा माझी म्हणाली. जागा दिली का त्यांना तुम्ही? गाण फुलती. कोणासमक्ष ठेवली होती? शिवाजी पतंगे, सातलिंग मेनकुतुळे. पुढं काय झालं? पुढं माझे ह्याट आता 3 वाजले. घराचं सगळं माझं नुकसान केलं, घरातलं सामान भाई फेकून दिलं, पैसे नेले, सोनं नेलं माझं, काही ठोल नाही. तर रोडला टाकलं सगळं सामान, बायकोला मारलं, सुनाला मारलं. तुमचं काय नाव? फुलचंद पांडुरंग कोरे. गाव? कोंड तालुका जिल्हा उस्मानाबाद. पुण्याहून आलेले माणसांनी मारले, सगळं त्यांनी सी केलं नासदुस. सातलिंग मेंदकुळे, पिंटू मेंदकुळे, आत्मलिंग मेंदकुळे, रामलिंग मेंदकुळे, मालिंग मेंदकुळे, मिट्टू मेंदकुळे, आवटे आवटे, बाघाबा आवटे, युवराज आवटे, ह्या एवढ्या लोकांनी माझं नुकसान केली. काय नाही ठेवलं माझ्या घरात, कागदपत्र सगळी ही भिजली.